नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या बुद्धिमत्ता तासिकेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांकेतिक भाषा या घटकातील अक्षरांसाठी अक्षरांचा वापर त्यामध्ये जी काही मराठी मुळाक्षरं आहेत या मराठी मूळाक्षरांचा आपण सराव या ठिकाणी घेतले त्याच्यावर आधारित काही प्रश्न आपण पाहिले होते या घटकावर या घटकाच्या अनुषंगाने आणखीन काही प्रश्न आहेत या प्रश्नांचा सराव आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या ठिकाणी पहा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सर्व मराठी मूळाक्षरं पाहिली होती सांकेतिक भाषा ज्यावेळेस असते सांकेतिक भाषेमध्ये कधीकधी मराठी मुळाक्षरं येतात कधी कधी इंग्रजी मुळाक्षरं येतात कधी कधी संख्या येतात कधीकधी चिन्ह येतात कधी कधी चित्र येतात त्या ठिकाणी समोरच्याला ती भाषा समजू नये आणि ज्याच्यापर्यंत आपल्याला संदेश द्यायचा आहे त्याला ती समजावी यासाठी ही सांकेतिक भाषा वापरली जाते या ठिकाणी आपण प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न आपल्या या ठिकाणी आहे एका सांकेतिक भाषेत यू पी हा शब्द टी ओ असा ओ एन हा शब्द एन एम असा आणि एल ई डी हा शब्द के डी सी असा लिहितात तर या भाषेत सीट किंवा एस आय टी हा शब्द कसा लिहाल या ठिकाणी एक विशिष्ट क्रम आहे तो विशिष्ट क्रम किंवा नियम आपल्या लक्षात घ्यायचा पाह या ठिकाणी आपल्या लक्षात येईल पहा या ठिकाणी की आपण जर पाहिलं युच्या अगोदर टी येत आणि पीच्या अगोदर आपण जर जी आपली जी इंग्रजी वर्णमाला आहे या वर्णमालेचा जर आपण विचार केला आपल्या लक्षात येईल पहा या ठिकाणी युच्या अगोदर त्या ठिकाणी काय आलेलं आहे टी आलेला आहे आणि पीच्या अगोदर ओ हे अक्षर आलेलं आहे म्हणजे अगोदरची अक्षरं घेऊन त्या ठिकाणी शब्द तयार केलेला आहे त्याच पद्धतीने ओ यन या शब्दापासून आपण यन यम हा शब्द त्या ठिकाणी तयार केलेला आहे एल ई डी या ठिकाणी जे काही तीन अक्षरं आहेत त्याच्या अगोदरची अक्षरं घेऊन आपण के डी सी हा शब्द तयार केलेला आहे आपल्या त्यांनी या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की एस आय टी पहा या ठिकाणी यशच्या अगोदर कोणता अक्षर येते आहे आपण जर पाहिलं या ठिकाणी च्या अगोदर आर हे अक्षर येत आहे त्यानंतर आईच्या अगोदर पहा कोणता अक्षर येते आहे यच हे अक्षर येते आहे आणि टीच्या अगोदर असणारा अक्षर कोणता आहे यश अक्षर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक जो तीन उत्तर आहे ते अचूक उत्तर आपल्याला या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया एका सांकेतिक भाषेमध्ये ए हा शब्द कसा लिहिलेला आहे स्मॉल डी त्या ठिकाणी केलेला आहे के हा जो शब्द आहे तो त्याचं यन घेतलेला आहे त्यानंतर यू हा जो शब्द आहे त्याचं एक्स छोटा एक्स घेतलेला आहे तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये पी ओ टी हा जो शब्द आहे हा शब्द आपला कसा लिहावा लागेल या ठिकाणी एक विचार करा आपल्याला या ठिकाणी जी काही सांकेतिक भाषेमध्ये अक्षरं वापरलेली आहेत ती सर्व अक्षरं कशी आहेत कॅपिटल अक्षरांच्या ऐवजी आपल्याला स्मॉल अक्षरं घ्यायची सांगितलेली आहेत आणि ही अक्षर घेताना पहा एक विशिष्ट क्रम त्या ठिकाणी दिला पहा यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी ही जी इंग्रजी वर्णमाला आहे किंवा मा अक्षरमाला आहे ती आपल्याला या ठिकाणी पहावी लागेल आपण जर एचा आणि डीचा विचार जर आपण केला तर त्या ठिकाणी जी काही दोन मधली अक्षर आहेत बी आणि सी हे वगळून जे डी अक्षर आहे ते आपण काय केलेलं आहे ते स्मॉल घेतलेलं आहे त्याच पद्धतीने के आणि मध्ये जे अक्षर आहेत पहा यल आणि यम ही अक्षर वगळलेली आहेत त्यानंतर यूच्या नंतर व्ही आणि डब्ल्यू ही अक्षर त्या ठिकाणी वगळलेली आहेत आणि त्याच पद्धतीने आता हा जो पॉट शब्द आहे तो या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे पहा पीच्या नंतर आपल्याला दोन अक्षरं वगळायचे आहेत पीच्या नंतरची दोन अक्षर पहा कोणते आहेत क्यू आणि आर हे आपण अक्षर वगळलं त्यानंतर आपण यस घेतलंय पहा त्यानंतर आता ओच्या नंतरची दोन अक्षरं कोणते आहेत ओच्या नंतरची दोन अक्षरं आहेत पहा त्या ठिकाणी पी आणि क्यू हे वगळलेलं आहे त्याऐवजी आपण आर घेतलेला आहे आणि त्यानंतर शेवटी जे टी आहे टीच्या नंतर यू आणि वी हे अक्षर वगळून आपण काय केलेलं आहे डब्ल्यू हे अक्षर घेतलेलं आहे एस आर डब्ल्यू परंतु तुम्ही पर्याय क्रमांक तीन जर पाहिला त्या ठिकाणी सुद्धा एस आर डब्ल्यू आहे परंतु आपण जर काळजीपूर्वक प्रश्नाचं निरीक्षण केलं या ठिकाणी कॅपिटल अक्षरांसाठी पूर्णपणे स्मॉल लेटर्स त्या ठिकाणी घेतलेले आहेत सर्व स्मॉल लेटर्स ज्या पर्यायामध्ये येतात एस आर डब्ल्यू हा पर्याय क्रमांक चार हे आपलं काय आहे अचूक उत्तर या ठिकाणी आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण एका सांकेतिक भाषेमध्ये टी कॅट इज इक्वल टू ई एस -E पी आय एन हा जो शब्द आहे तो लिहिलेला आहे क्यू ओ एम असा लिहिलेला आहे त्यानंतर ई डी -E हा जो शब्द आहे तो एस आय सी लिहिलेला आहे त्याच भाषेमध्ये आपल्याला एफ ओ जी हा जो शब्द आहे तो लिहायचा आहे या ठिकाणी अक्षरांचा पुढचं अक्षर घेतलंय की मागचा अक्षर घेतलंय किंवा अजून काय आहे या जे काही विशिष्ट नियम आहेत ते नियम आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल आपण जर काळजीपूर्वक या ठिकाणी जर पाहिलं आपलं लक्ष देईल पहा की कॅट जो यासाठी आपला काय करावं लागेल या ठिकाणी ला पहा ही जी काही इंग्रजी अक्षरमाला आहे ती वर्णमाला आपल्या या ठिकाणी पहावी लागेल या ठिकाणी पहा काय केलेलं आहे सीच्या नंतरचं अक्षर डी आहे आणि टीच्या अगोदरचं अक्षर टीच्या अगोदरचं यस अक्षर आहे म्हणजे पहिलं जे अक्षर आहे आणि तिसरं जे अक्षर आहे त्यांचा क्रम कसा घेतलेला आहे पहिल्या अक्षराच्या नंतरचा अक्षर घेतलेला आहे आणि शेवटच्या अक्षरासाठी शेवटच्या अक्षराच्या पूर्वीचा अक्षर घेतलाय पहा त्यांनी त्याच पद्धतीने दुसऱ्या शब्दामध्ये ते झालेलं आहे फक्त या ठिकाणी मधला जो काही विषय आहे पहा मधल्या अक्षराचा जो विषय आहे मध्ये शक्यतो स्वर आला आहे पहा या ठिकाणी आपल्याला इंग्रजी मधले जे स्वर आहेत ते स्वर या ठिकाणी माहीत पाहिजेत स्वर कोणते आहेत ए ई आय ओ यू हे जे काही पाच स्वर आहेत पहा कॅटमध्ये काय केलेलं आहे जे काही स्वर आहे स्वर पुढचा स्वर घेतलेला आहे पहिल्या याच्यामध्ये ए होता त्याच्यानंतर काय घेतलेलं आहे ई त्या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे पहिल्या अक्षराचा क्रम दुसऱ्या अक्षराचा क्रम आणि तिसऱ्या अक्षराचा क्रम याच्यामध्ये एक विशिष्ट नियम आहे त्या नियमानुसार जर आपण पाहिलं तर यपच्या नंतरचं जे काही पुढचं अक्षर आहे यपच्या नंतरचं अक्षर कोणतं आहे जी त्या ठिकाणी आहे त्यानंतर ओ ओ हा स्वर आहे ओ या स्वरानंतर येणारा पुढचा जो स्वर आहे तो कोणता आहे ओ या स्वरानंतर पहा यु हा स्वर येतो आणि त्यानंतर जी या अक्षराच्या जी या अक्षराच्या अगोदरचं जे अक्षर आहे ते अक्षर कोणतं आहे यफ आहे म्हणजे पहिल्या अक्षराच्या नंतरचा अक्षर स्वराच्या पुढचा स्वर आणि शेवटच्या अक्षराच्या अगोदरचा अक्षर या नियमाप्रमाणे या ठिकाणी उत्तर कोणतं भेटतं आपल्याला पर्याय क्रमांक चार हे जे उत्तर आहे जी यू यफ या ठिकाणी आपलं उत्तर भेटतंय पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण पुढचा प्रश्न पहा एका सांकेतिक भाषेमध्ये एस यू एन हा शब्द जो आहे तो एक्स वाय झेड असा येतो टी ई एन हा जो शब्द आहे तो शब्द वाय डब्ल्यू यू असा येतो बी यू टी हा जो काही शब्द आहे तो झेड डब्ल्यू के असा येतो तर सेट हा शब्द कसा येईल हा आपल्याला क्रम या ठिकाणी पाहायचा आहे आपण अगोदर शब्द मांडून घेऊया या ठिकाणी पहा शब्द तुम्हाला दिसतायत सन हा शब्द एक्स वाय झेड टी एन हा जो शब्द आहे वाय डब्ल्यू व्ही बट हा जो शब्द आहे झेड डब्ल्यू के अशा पद्धतीने लिहिला आहे पहा ज्या पद्धतीने मराठीमध्ये जेव्हा शब्द येतात कधी आपल्याला दोन शब्दामधलं जे काही कॉमन अक्षर आहे ते कॉमन आपल्याला अक्षर शोधावं लागतं पहिल्या दोन शब्दामध्ये कदाचित का काही कॉमन अक्षर असतात किंवा दुसऱ्या दोन शब्दामध्ये कधी कधी कॉमन अक्षर असतात किंवा कधी कधी पहिल्या आणि तिसऱ्या शब्दामध्ये कधी कधी कॉमन अक्षर असतात ही कॉमन अक्षर आपल्याला शोधावे लागतात या ठिकाणी पहा सेटसाठी आपला काय येईल आपण जर कॉमन अक्षर शोधलं पहा जे काही यन आहे पहा पहिल्या आणि दुसऱ्या शब्दामध्ये यन त्या ठिकाणी आलेलं आहे पहिल्या दोन शब्दामध्ये यन आलेला आहे त्यासाठी जे काही कॉमन अक्षर आहे पहा ते कोणता अक्षर आहे वा हे अक्षर आहे त्यानंतर यू यू जर तुम्ही पाहिलं पहिल्या आणि तिसऱ्या पर्यायामध्ये त्या ठिकाणी यू आलेला आहे आणि या दोन्ही पर्यायामध्ये जे काही कॉमन अक्षर आहे ते कॉमन जर अक्षर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी झेड हे अक्षर कॉमन आहे त्यानंतर पुढे जे आहे पहा यस हे जे अक्षर आहे यस या अक्षरासाठी कोणतं आहे यस पहा कोणत्या ठिकाणी आहे दुसऱ्या शब्दामध्ये यस नाही तिसऱ्या शब्दामध्ये यस नाही परंतु जर आपण वाय आणि झेड जर शोधला असेल तर पहिल्या शब्दामध्ये साठी उरलेलं जे अक्षर आहे ते कोणतं आहे त्या ठिकाणी एक्स हे अक्षर आहे त्यानंतर टी साठी पहा शेव दो दुसरे जे दुसरा आणि तिसरा जो शब्द आहे त्यामध्ये टी हे कॉमन आहे मग टी मध्ये कॉमन अक्षर पहागाण कोणतं राहिलेलं आहे डब्ल्यू त्या ढेगाण राहिले पहा कॉमन या पद्धतीने आणि ईसाठी राहिले पहा मधल्या शब्दामध्ये जो काही शेवटचा अक्षर राहिले पहा त्या ठिकाणी ई हे अक्षर आले ईसाठी कोणता अक्षर येतो व्ही येत आहे यानुसार आता आपल्याला हा जो शब्द आहे हा शब्द तयार करू शकतो आपण सेट सेट साठी पहा काय येस साठी काय येते आहे साठी काय घ्यावं लागेल एक्स घ्यावा लागेल त्यानंतर ई साठी पहा काय घ्यावा लागेल व्ही घ्यावा लागेल आणि टी साठी पहा काय घ्यावा लागेल डब्ल्यू घ्यावा लागेल म्हणजे कोणता पर्याय या ठिकाणी एक्स व्ही डब्ल्यू एक्स व्ही डब्ल्यू हा जो काही ऑप्शन नंबर चार आपल्याला त्या ठिकाणी जे काही अक्षरांसाठी कोणती अक्षरं घेतलेली आहे त्यातली जी काही सांकेतिक भाषा आहे ही सांकेतिक भाषा समजून कदाचित ती मराठी वर्णमाला असेल कदाचित इंग्रजी वर्णमाला असेल या सर्वांच्या आधारे किंवा कद कदाचित एखादी संख्या असेल चिन्ह असतील या आधारे हे जे काही सांकेतिक भाषेवरचे प्रश्न असतात हे स सांकेतिक भाषेवरचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि प्रश्न सोडून या प्रश्नासाठी आपल्याला जे काही जेवढे मार्क आहेत तेवढे मार्क आपल्याला घ्यायचे आहेत धन्यवाद